नमस्कार, माझं नाव निलय निषाद आहे. बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे संजय आणि दोन डोक्यांचा राक्षस. फार वर्षापूर्वी एका छोट्याशा गावात संजय नावाचा मुलगा आणि त्याची म्हातारी आई असे दोघ जण एका छोट्याशा झोपडीत राहत होते. हां, बिचारी इतकी गरीब होत्या की उद्या काय जेवायचं हा प्रश्न ही देवे त्यांना पडत होता. थोडासा मोठ्या झाल्यावर संजयने ठरवलं की आपण उपयोग तंडा करायचा आणि आईचा कष्ट कमी करायचं. आणि आईचा निरोप घेऊन संजय निघाला. खूप चालला. वाटेतलं मोठं जंगल लागलं. आजूबाजूला कितीतरी डोंगर होते. मग त्या रस्त्यात आपला संजय चालत होता. रात किडांचा किर किर असा आवाज येत होता. आजूबाजूला एक किंवा झोपडे किंवा दिसत नव्हत्या. कारण भीता संजय जातच होता. अगदी लांब का त्याला दिवसा तेल प्रकाश दिसला. आता पावलं जरा बराबर पडवं लागलं. आजची इथे विश्रांती घेऊन असा विचार करून संजयने दार वाजवली. टक टक टक. एवढ्या रात्री कोण आहे? दरडावून कोणतरी विचारलं. हा आवाज काही माणसाचा निश्चितच नाही, संजयने ओळखलं. परंतु मागे फिरण्याचा दहरता नव्हता. आतून परत आवाज आला. कोण आहे? मी संजय. आजची रात्र इथे झोपू का? कर. दरवाजा उघडला. बापरे, भीतीचा संजयच्या पोटात गुळा झाला. दोन विचित्र डोक्यांचा तो एक दुष्ट राक्षस होता. त्याचे डोळे लाल लाल भडक होते. केस नुसते मिंजालेले होते. नाक तर विचित्रच होती. ओठ झाड होते आणि दात मोठे मोठ्याने बाहेर आलेले होते. आणि त्याच्यासमोर संजय अगदी उंदरावळा वाटत होता. मागे तरी फिरणार कसो? हा चिमुडा झोपला रेषाची चट्ट्यात मट्ट्यात करून टाकूया. एक डोकं हळूच कान्याशी कुजबुजलं. राक्षसाचा संजयचा स्वागत केला मस्त बरं का? त्याला संजयला भरपूर खायला घातलं. झोपायला एक प्रजस्त खोली दिली आणि म्हणाला, घाबरू वगैरे नकोस. हा रात्री उंदीर बुशी आल्या तरी छे छे एकदा झोपलो की मला मेल्यासारखी झोप लागते. अक्षरशाच्या मनातला कावा त्याने डोळ्यावरूनचा आंगळ ओळखला होता. स्वतःला बेट समजत नाही का? ही शेवटची रात्र आहे तुझी. कैतेच्या मुळे आला बाहेरच्या खोलीत जोर जोरात येईपर्यंत राक्षस पडत होता. करण कोळीला कान लावल्यावर शब्द कळत होता. बरा कुमलांनो, मग संजयने एक युक्ती केली. रोज एक लाकडाचा ओमका पागरोना खाली घेतला. उशीवरून पण पागरून घेतला आणि संजय झटकन कपाटामध्ये लागला. हातातले मोठे कुऱ्हाड घेऊन तो दोन डोक्यांचा राक्षस हळूच दरवाजा पाशी आला. दरवाजा उघडला आणि त्यांनी जोरात कुऱ्हाड मारली. त्याव खाडकनला कुठ तुटल्याचा आवाज आला. वा, याचा हाडांचा तर चुरा झालाय. राक्षसांनी पिकट हास्य केलं. दुसऱ्या दिवशी संजयला पाहून राक्षसाचे डोळेच विस्पारले. त्यांनी विचारलं, काय झोप कशी लागली? संजय पण म्हणाला, वा वा छानच लागली झोप. रात्रीचे कुंदेर माझ्या उशीवर आला होता. कारण मी होतो झोपेत. फार दमलो होता ना मी. फारच शक्तिमान दिसतोय हा. राक्षसाचा एक डोकं दुसऱ्या डोक्याला म्हणाला, आता मात्र तिखोर तिकोण मोडतो. संजयने पण ठरवलं की आपण युक्तीत करूया. दोघ जण टेबलावर खीर प्यायला बसले. आपल्या शर्टात एक तांब्याची पिशवी लपवली होती. खीरचा नाटक करून तो काय करायचा? हळू शर्टमध्ये खीर ओतायचा. बघता बघता 8 वाट्या संपल्या. तुझी भूक मोठी आहे रे, राक्षस म्हणाला. हा, एक
असे दहा वाट्या सुद्धा पिऊ शकेल. राक्षसा तुला एक गंमत बघायचे का? एका त्याने साकून शर्ट मध्ये पिशवी फोडली. बघ माझ्या पोटातून ही प्यायलेली खीर काढली की नाही बाहेर. मी तुझ्याशी पैस लावतो, हे तुला मुळे जमणार नाही. अरे मोरका, तुला भीतीच समजत नाही का? जे तू करू शकतोस ते मला नाही जमणार असं वाटतंय. इकडे आणतो चाकू. रागा रागाने दात ओळखात राक्षसांनी संजयच्या हातातला चाकू घेतला, स्वतःच पोटात घुसला. रक्ताने आताही बाहेर आली. दुसरं काय, तो दोन डोक्यांचा राक्षस एका शरीर जमीनवर कोसळला. युक्तीने राक्षसांनी मारल्यामुळे ते घर आणि ते आपल्या संपत्तीचा संजयच मालक बनला. धन्यवाद.